सांगतो, निकाब हंटो हिने आता गेल्या 30 वर्षात राजकारण असतं. लोक 5 वर्षामध्ये आपल्या एक कपडीचा उद्धार करून टाकते हिने केलं. या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका दोन पिढीचा उद्धार करून टाकतो. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो, आणि मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचार म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाटले. आपली राजनीती करून याला चक्रव्यात फसवत असते, यांना पटवलं तर तुमच्या जे काही वक्तव्य माझ्या नावानं दाखवलं जाते आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोक माझ्या सभोवताल गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि मी त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते आणि त्या गावगुंडाला मी बोलू शकतो आणि वेळाला तर मारूही शकतो, पण तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. हे मी त्या गावगुंड मोदीच्याबद्दल बोललो, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याबद्दल नाही बोललो.